भारतीय शास्त्रीय संगीतातील आघाडीच्या ख्यातनाम गायिका विदुषी मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्याशी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी घेतलेला हा आढावा. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि शास्त्रीय संगीतामधलं सध्याचं आघाडीचं नाव ख्यातनाम गायिका विदुषी मंजुषाताई कुलकर्णी पाटील यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्ते मंजुषाताई. नमस्ते. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुमच्या गुरूंच्या आणि तुमच्या आठवणींविषयी दिनमानच्या मंचावर काय सांगाल? पहिलं महत्त्वाचं म्हणजे आज इथे दिनमानला मला बोलावल्याबद्दल मनापासून धन्यवाद. गुरूंच्याबद्दल सांगायचं तर गुरूंमुळंच मी आहे ही पहिली महत्त्वाची गोष्ट. शास्त्रीय संगीतामध्ये गुरुस्थानाला खूप महत्त्व आहे आणि कारण ही गुरुमुखी विद्या आहे. रेकॉर्डिंगवरनं शिकता येत नाही शास्त्रीय संगीत. त्यामुळं माझ्या गुरूंबद्दल सांगायचं तर मी सांगलीची आहे त्यामुळं पहिली पंडित चिंतूबुवा म्हैसकर यांच्याकडे शिकले. त्याच्यानंतर इचलकरंजीला आग्रा आणि ग्वाल्हेर गायकीचं खरंखरं शिक्षण आपण घराण्याचं शिक्षण मला मिळालं ते पंडित द वी काणेबुवा यांच्याकडं. आणि त्यांच्याकडं मी गुरुकुल पद्धतीने जवळजवळ 13 वर्ष शिकले आणि त्याच्यानंतरसुद्धा माझं शिक्षणाचं चालूच आहे, अजूनही चालू आहे. त्यानंतर डॉक्टर विकास कशाळकर यांच्याकडे मी पुण्यात शिकले आणि सध्या मी पंडित पद्मश्री उल्हास कशाळकर यांच्याकडे शिकते आहे. तर अशी गुरुपरंपरा आहे त्यामुळे गुरु नक्कीच आपल्या डोक्यावरती हात ठेवून असेल तर आपली संगीतविद्या वाढत राहते यावरती माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच या गुरूंच्या नावाने, काणेबुवांच्या नावाने मी आणि माझे बेडेकर काका आम्ही एक संस्था सुरू केली, संगीताचार्य द वी काणेबुवा प्रतिष्ठान. तर या प्रतिष्ठानतर्फे गेली 12 वर्ष आम्ही संगीताचे अनेक कार्यक्रम करतो, संगीताचा प्रचार प्रसार करतो. आणि याच काणेबुवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत सांगलीमध्ये एक गुरुकुल पण सुरू केलेलं आहे. आणि हे गुरुकुल पूर्णपणाने शास्त्रीय संगीतासाठीचं आहे आणि तिथे जवळजवळ आत्ता 40 मुलं पूर्णपणाने गुरुकुल पद्धतीनं शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहेत. खरं आहे. आणि आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीविषयी काय सांगाल? मी अजून विद्यार्थी आहे त्यामुळे आग्रा आणि ग्वाल्हेर गायकी मी शिकती आहे, शिकत आलेली आहे काणेबुवांकडे, उल्हासबुवांकडे. पण असं काय ते बायफर्केट करून गात नाही, हे आग्रा हे ग्वाल्हेर असं करून नाही गात. ते एकत्रच एका घराण्याचं असं करूनच गाणं, किंवा मला असं वाटतं की आग्रा ग्वाल्हेर असू दे, जयपूर असू दे किंवा किराणा असू दे, या प्रत्येक गायकीमध्ये किंवा ज्या गायकी निर्माण झालेल्या त्या प्रत्येक गायकीमध्ये उत्तम उत्तम वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये जर तुमच्या गळ्यामध्ये तुम्ही आणायचा प्रयत्न केला आणि एक परिपूर्ण गाणं होण्यासाठी ह्या जुन्या गवयांनी खूप गोष्टी अशा केलेल्या आहेत, त्या गोष्टी तुमच्या गळ्यात तुमच्या गळ्याला साजेशा तुम्ही करून तुमच्या गळ्यांनी त्या गाणं आणि त्याच्यातून नवीन एक गाणं निर्माण करणं, हेच खरं गायकाचं वैशिष्ट्य असतं नाही का? आणि ते उत्तम पद्धतीने सादरीकरण होणं त्याचं शास्त्रशुद्ध म्हणजे खरी एक वेगळी त्या गायकाची गायकी तयार होते नाही का? तर आग्रा ग्वाल्हेर ही हा माझा बेस आहे त्यामुळं तो जो काही शिकवलेला आहे तो मी गाण्याचा प्रयत्न करते. हां, पण असं बायफर्केट असं करून काही असं वेगळं गात नाही. आणि मला तुम्हाला दिनमानच्या मंचावर एक रिक्वेस्ट करायचे की तुम्ही तुमच्या आवाजात काही प्रेक्षकांना ऐकवाल का? Gulabi chu
शास्त्रीय संगीतामध्ये इतकी ताकद आहे की ती माणसाचा कुठलाही आजार असेल, मग तो कर्करोग असेल नाही तर कुठलाही असाध्य रोग असेल, तो बरा करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त शास्त्रीय संगीतात आहे आणि गायन कलेमध्ये आहे. धन्य ती गायनी कला असंच आपल्याला म्हणावं लागेल. आज खरोखर मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं आहे आणि अशाच एका कलाकारांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलेलं आहे, त्या म्हणजे मंजुषाताई कुलकर्णी पाटील. कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.